यवतमाळ येथे साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या क्रुझरला ट्रकने धडक दिल्याने नऊ जण जागीच ठार झाले असून सहा जण जखमी झाले यवतमाळ नागपूर महामार्गावर चापर्डा येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तानबा पुंडलिक स्तूल वय पंचावन्न चालक सचिन बाबूराव पिसे वय बावीस सुशिला रमेश तूल वय पंचेचाळीस राहणार सर्व पारडी सुकळी असे मृतकांची नावे आहेत नितीन स्तूल राहणार पारडी सुकळी अमोल नवगरे राहणार नागझरी यांच्यासह एकूण सहा जण जखमी झालेत